माननीय चंद्रबाबू भूषण साहेब या राष्ट्रवादी पुष्ट मंत्री आहेत. आमच्या संस्थानचे अध्यक्ष आहेत. त्यांनी शिवसेनेला रांगण करून निवडण्यासाठी ती मंडळ आयोगाची अंमलबजावणी आपल्याला माहिती असेल की मंडळ आयोग हा मान्य सर्वोच्च न्यायालयाने जजमेंट दिले या परिषदामध्ये जे ओबीसीचं आरक्षण आहे ते सगळं त्याच्यामुळे झालं आहे. आणि काय झालं त्यानंतर राष्ट्रामध्ये माननीय चंद्रबाबू भूषण साहेब या राष्ट्रीय आयोग आज केला आणि त्याच्याबद्दल राष्ट्रवादी तर या सर्व त्यानंतर ओरिया एक होता त्यांनी कोर्टाच्या एका निर्णयाद्वारे राजकीय क्षेत्रात मग नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल किंवा ग्रामपंचायती असतील याच्यात जे ओबीसीचं आरक्षण राहत होतं, ओबीसीच्या जागा राखीव ठेवल्या जात होत्या, त्या सुप्रीम कोर्टाने जो नुकताच निर्णय दिला आहे की जनगणनेचा आमच्याकडे डाटा नसल्यामुळे आम्ही हे ओबीसीचं आरक्षण रद्द करत आहोत. आणि त्यामुळे आता कुठल्याही यापुढच्या ज्या निवडणुका महाराष्ट्रात होणार आहे, जिल्हा परिषद असेल, पंचायत समित्या, नगरपालिका, नगरपंचायती, त्यात ओबीसीच्या जागा राहणारच नाही. फक्त आदिवासी, एसटी, एससी आणि ओपन. त्याच्यामुळे हा ओबीसींवर एक प्रकारचा अन्याय आहे, याला वाचा फोडण्याकरता 2011 जी जनगणना झालेली आहे, केंद्र सरकारने केलेली आहे, ती जनगणना त्याचा डाटा जाहीर केला पाहिजे किंवा नव्याने लवकरात लवकर जनगणना आपण भारत केंद्र सरकारने केली पाहिजे. आणि ओबीसींना ओबीसींचा हक्क, मग शैक्षणिक असेल, नोकऱ्यांच्या संदर्भातला असेल किंवा ह्या राजकीय क्षेत्रातलं आरक्षण पूर्ववत मिळालं पाहिजे, यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी ओबीसी सेल आणि महात्मा फुले समता परिषद हे छगन भुजबळ साहेबांच्या आदेशान्वये आम्ही आज सगळ्यांनी आदरणीय पवार साहेब, आमचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब या सर्वांच्या, ईश्वर बाळभुते जे आमचे ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष आहे, या सर्वांच्या आदेशांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज या ठिकाणी एक मोठं धरणं आंदोलन 12 वाजेपासून सुरू केलेलं आहे. 1:30 वाजता आम्ही